नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाचा प्रसार वाढत असताना ठिकठिकाणी विविध प्रकारचे निर्बंध लागू होत आहेत आणि या सगळ्याचा एकच परिपाक आहे की घरात बसा, सुरक्षित रहा। घरात बसलेल्या सगळ्या माणसांना घरात बसून स्वस्थ चित्त असणं शक्य नाही आहे। त्यामुळे प्रत्येक घरात सुरुवातीच्या काळात असलेली शांतता ही टप्प्याटप्प्यानं काही ना काहीतरी कारणानं बिघडत जाते आणि नंतर घरात सुद्धा ताणतणाव निर्माण होतात। घरात विविध प्रकारचे घटक एकाच वेळेला कार्यरत असतात। जर समजा संयुक्त कुटुंब पद्धती असेल तर वयोवृद्ध माणसं आहेत, त्याचबरोबर नियमित कामाला जाण्याची सवय असलेली मध्यमवयीन माणसं आहेत आणि त्याच संयुक्त कुटुंबामध्ये लहान मुलंसुद्धा आहेत। जर समजा संयुक्त कुटुंब नसेल आणि एकल कुटुंब असेल, इंग्लिशमध्ये न्यूक्लिअर फॅमिली असं ज्याला म्हणतात, जर समजा ते असेल तर दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडणारी तरुण माणसं, त्यांना जर मुलं असतील तर लहान मुलं, आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक या घरातला आहे तो घरासाठी काम करणाऱ्या नोकरदार वर्गाचा। या सर्व घटकाला एकत्रितरित्या जोडून जे घर उभं राहतं, जी व्यवस्था उभी राहते, ती व्यवस्था स्थिर करण्याचं काम सध्या सुरू आहे। कारण घराबाहेर पडलात, उंबरठा ओलांडलात तर संसर्गाची भीती प्रत्येकाला जाणवती आहे। एका बाजूला संसर्ग टाळण्याच्यासाठी सरकारकडून घेतले जाणारे एकापाठोपाठ एक निर्णय आणि पर्यायानं घरात बसण्याच्या साठी आलेले निर्बंध हे विविध पातळ्यांवर काम करतात। दुसऱ्या बाजूला लोकांना घरात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा रुग्णालयात गेलेलं बरं अशी सुद्धा भावना अनेकांमध्ये वाढीस लागली आहे। भारतात जेव्हा कोरोना बाधितांची संख्या ही उपलब्ध रुग्णशय्येपेक्षा व्यस्त प्रमाणातच असेल, त्यावेळेला प्रत्येकाचा रुग्णालयात जाऊनच उपचार करण्याचा आणि घेण्याचा हट्ट कितपत योग्य, मुळात अशा प्रकारच्या भावनेला हट्ट म्हणावं का, हा सुद्धा मुद्दा आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे घरगुती उपचार असतात। कोरोनासारख्या सध्याच्या अत्यंत वेगानं पसरत चाललेल्या साथसंक्रमणाच्या दिवसांमध्ये व्हॉट्सॲपवर घरगुती उपचाराच्या नावाखाली अनेक आरोग्य सल्ले दिले जात आहेत, त्याचं अंधानुकरण करणं हे आपल्याला परवडतं का? मुलं जवळपास एक दीड वर्ष झाली घरात कोंडून पडली आहेत, न ती मनाप्रमाणे बाहेर खेळू शकतात, न ती घरात बसून अभ्यास करतात। अशा वेळेला त्यांची आईवडिलांच्या मागे, आजोबा आजी जर घरात असतील तर त्यांच्या मागे लागलेली भुणभुण ही काही ना काहीतरी कारणानं घरात तणाव निर्माण करते। मग या मुलांना सक्रिय कसं ठेवायचं, त्यांना हस्तखेळतं कसं ठेवायचं? घर ज्या वेळेला चालतं त्यामागे सगळ्यात मोठा हातभार हा त्या घरातल्या महिलेचा असतो। घर ज्या वेळेला थांबतं त्यावेळेला सुद्धा घरातल्या महिलेच्या खांद्यावरच थांबलेल्या घरात सुद्धा वातावरण नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी असते आणि अशातच महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होतं। आत्ताच्या कोरोना काळामध्ये सगळ्या घराची काळजी घेणाऱ्या महिलांची स्वतःच्या तब्येतीकडे होणाऱ्या दुर्लक्षाची परिस्थिती ही टाळता येईल का? राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कोरोनाविषयक परिस्थितीमुळे अत्यंत नकारात्मक वातावरण असताना आजच्या लक्षवेधी चर्चेमध्ये आपण हाच प्रयत्न करतोय की जी माणसं घरात बसली आहेत त्यांनी स्वतःच्या आयुष्याची काळजी कशी घ्यायची, स्वतःच्या तब्येतीला कसं जपायचं, थोडक्यात काय तर घरात बसलेले सुरक्षित कसे असतील। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देतो। आपल्यासोबत वैद्य परीक्षित शेवडे आहेत, आयुर्वेद तज्ज्ञ आहेत, डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत, आरोग्य विश्लेषक म्हणून ते आपल्याला परिचित आहेतच, पण या चर्चेमध्ये ते बालरोग तज्ज्ञ या नात्यानं सुद्धा आपलं मतप्रदर्शन करणार आहेत। आपल्यासोबत फिटनेस गुरु म्हणून महेंद्र चव्हाण आहेत आणि स्त्रीरोग तज्ज्ञ या नात्यानं डॉक्टर मीनाक्षी देशपांडे आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय।
चर्चेच्या अगदी पटकन पहिल्या मुद्द्यावर येतोय. या पहिल्या मुद्द्यात आपण स्पर्श करणार आहोत तो ऑक्सिजन लेवलच्या बाबतीतल्या सध्या सुरू असलेल्या प्रचाराला. आत्ताच्या घडीला अनेकांच्या व्हॉट्सॲपवर एक ऑक्सिजन पोटली या नावानं काही गोष्टी पसरलेल्या आहेत. या ऑक्सिजन पोटलीच्या नावाखाली एका कागदाच्या पुरचुंडीमध्ये कापरासह काही वनस्पती बांधून त्याचा जर तुम्ही नियमित श्वास घेत राहिलात तर संबंधित आयुर्वेदिक पोटली ही कापूर पोटली किंवा ऑक्सिजन पोटलीच्या नावाने तुमच्या शरीरातला ऑक्सिजन प्राणवायू टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल असा विषय पसरवला जातो आहे. हे कितपत योग्य आहे अशा प्रकारच्या आरोग्य सल्ल्यांपासूनच आपण तत्काळ चर्चेला सुरू करतो आहे. कारण घरात असलात तरी पण तुम्ही तुमच्या आरोग्य विषयक बाबतींमध्ये या ऑक्सिजन पोटलीचा वापर करू शकता असा सल्ला बेधडक दिला जातो आहे. वैद्य परीक्षित शेवडे यांचं त्यावरचं एक संशोधनपर निरीक्षण आहे ते ऐकणार आहोत. परीक्षित शेवडे, आपण सांगा अशा प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी काय गरजेचं असतं आणि कोणते धोके संभवतात? धन्यवाद प्रसादजी. सगळ्यात आधी या निमित्ताने आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की झालंय कसं ना की एखादं मोठं संकट असतं, त्याला प्रत्येक जण आपापल्या परीने सामोरं जात असतो आणि हे होत असताना करत असताना कित्येकांचे हेतू अतिशय उदात्त असतात एकमेकांना मदत करण्याचे. पण तसं करताना कृपा करून आपणच स्वतः डॉक्टर किंवा वैद्य बनायला जाऊ नका. ती जबाबदारी आमच्यावर सोपवा, आम्ही ती पार पाडतोय समर्थपणे. किंबहुना आमच्या एकंदर असलेल्या क्षमतेपेक्षाही जास्त प्रमाणात कामं करताना काय होतं, हे व्हॉट्सअपचा जसा तुम्ही आत्ताच्या सल्ल्याचा उल्लेख केला असे सल्ले हे दिल्यामुळे लोकांमध्ये फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची भीती अशा स्थितीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असते. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट त्या पुरचुंडीच्याच बद्दल की त्याच्यात जो वापरला जाणारा कापूर आहे हा आपल्याला एकतर भीमसेनी कापूरच पाहिजे ह्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं. दुसरं असं की त्याने ऑक्सिजन वाढतो अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारची संशोधन अद्याप आपल्या समोर नाहीत. भीमसेनी कापूर निश्चितपणे उपयुक्त आहे, श्वसनाच्या रोगांमध्येही त्याचा वापर केला जातो. इतकंच नाही, कोविडच्या रुग्णांना औषधं देत असताना काही ठराविक अवस्थात ठराविक मात्रांमध्ये आम्ही वैद्य अभ्यंतर घेण्याकरता इंटरनल मेडिसिन मध्येही या भीमसेनी कापूराचा शुद्ध केलेला वापर हा करत असतो आणि त्याचे उत्तम लाभ दिसतात. कित्येक परिस्थितीमध्ये आयुर्वेदिक औषधांची आम्ही जी वेगवेगळी चाटणं देतो आहे जी केंद्र शासनाने आयुष मंत्रालयाने जाहीर केली. परीक्षितजी एकच मिनिट थांबा. आपण आपल्या चर्चेत उल्लेख केलात भीमसेनी कापराचा. आता सामान्य माणसाच्या शब्दांमध्ये भीमसेनी कापूर ओळखायचा कसा आणि कोणता कापूर हा भीमसेनी कापूर नसतो, त्याचा धोका काय? आयुर्वेदिक पोटलीच्या निमित्तानं या गोष्टीची चर्चा करणं गरजेचं आहे. अन्यथा लोक कदाचित चुकीचा कापूर वापरून ऑक्सिजन पोटली जर वापरत असतील, तयार करत असतील, तर त्याचा धोका काय हे पण सांगा. जरूर, मुळात पहिल्यांदा माझं असं म्हणणं आहे की ह्या अशा प्रकारच्या पोटलीच्या मागे लागण्याचा प्रयत्न करू नका, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जिथे कापूर वापरायचा आहे भीमसेनी कापूर लक्षात घ्या. जो आपण पूजेकरता ज्या वड्या वापरतो तो कापूर हा केमिकल युक्त असलेला कापूर असतो, तो भीमसेनी कापूर नव्हे. भीमसेनी कापूर हा आपल्याला आयुर्वेदाच्या दुकानांमध्ये मिळतो, त्याच्या एकाच आकाराच्या अशा प्रकारच्या वड्या नसतात, अनइवन असलेले त्याचे तुकडे असतात आणि त्याला औषधी कापूर किंवा भीमसेनी कापूर असं म्हटलं जातं. तर त्यामुळे ह्याचा वापर करण्याही पेक्षा जर योग्य वेळेत वैद्यांकडे पोहोचलात तर आज आमच्याकडे तेवढा डेटा उपलब्ध आहे की ठिकठिकाणी वापरली जाणारी चाटणं वापरून ती ऑक्सिजनची पातळी जी घटते आहे त्याला वरती खेचणं किंवा अनेकदा जोवर ऑक्सिजन बेड मिळत नाहीये तोवर तरी त्या पेशंटला व्यवस्थित ठेवणं याच्याकरता त्याची मदत होऊ शकते. मात्र ते केवळ असं हुंगल्याने एखादी गोष्ट अशा प्रकारे होत नाही. कृपा करून तशा गैरसमजांना कोणी बळी पडू नये. उलट दम्याचा रुग्ण असेल तर त्याला श्वास लागू शकतो अशा उपायांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. अगदी. या निमित्तानं एक गोष्ट आपण अधोरेखित करतो आहोत, ती म्हणजे अशी की कुठलाही वैद्यकीय सल्ला, मग तो तुमच्या कितीही जवळच्या माणसानं दिलेला असो किंवा तुमच्या मोबाईलवर, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, कोणत्याही समाज माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेला असो, तो वैद्यकीय सल्ला तुम्ही केवळ आणि केवळ स्वतःच्या परिचित असलेल्या आणि विश्वास असलेल्या डॉक्टरच्या सल्ल्यांनी घ्या हे सांगणं अत्यंत गरजेचं होतं. या निमित्तानं पुढचा मुद्दा आपण उपस्थित करतो आहोत तो आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर अविनाश बाणाई यांना. अविनाशजी, आपण नागपूरहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहात. आत्ताच्या घडीला आपण लहान मुलांच्या संदर्भातली एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत. लहान मुलांच्या संदर्भातली चर्चा करत असताना पहिला मुद्दा काय येतो तर घरात असलेली मुलं
ही बऱ्याचदा सातत्यानं दीर्घकाळ चिडचिड करताना दिसतात. ती बराच वेळ घरात कोंडली गेली आहेत, त्यांच्या आहार विहारावर निर्बंध आलेले आहेत, त्यांना मनाप्रमाणे जगता येत नाही आहे, घरामध्ये कोंडल्यासारखं वाटायला लागलं आहे. या मुलांशी नीट संवाद कसा ठेवायचा? कारण काय होत आहे, मुलांचं चिडचिडेपण हे हळूहळू आईबाबांवर येतं, आईबाबांच्याकडेही त्याचा परिणाम आपापसातल्या संबंधांवर तयार व्हायला लागलाय. डॉक्टर बाणाईत, आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. बेसिकली आम्हाला मुलांच्या सायकोलॉजीचा देखील विचार करायचा आहे. मुलं ही ह्या वयामध्ये ॲक्टिव्ह फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली राहतात. त्यांना जर जोपर्यंत फिजिकल ॲक्टिव्हिटी टू द एक्सटेंट ऑफ टायर्डनेस मिळत नाही, तोपर्यंत पोरं हे व्यवस्थित मेंटली वागू शकत नाही. तसंच त्यांच्या मेंटल याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना इनपुट्स हवे असतात. आणि जर तुम्ही त्यांना एकाच रूममध्ये डांबून ठेवलं किंवा एकाच पद्धतीचं तुम्हाला त्यांचं वातावरण निर्माण केलं, तर कुठेतरी हा प्रॉब्लेम त्या मुलांमध्ये येतो की रिपीटेडली तीच ती गोष्ट होत असताना ते ॲडजस्ट होऊ शकत नाही ह्या सेम एन्व्हायरमेंटमध्ये. दे नीड्स चेंज. आणि हे मुलांचं बेसिक ह्युमन टेंडन्सी, ज्याला म्हणतात बेसिक चाइल्डहूड रिक्वायरमेंट म्हणतात, ती आहे की दे नीड अ फिजिकल ॲक्टिव्हिटी ॲट द सेम टाईम डिफरंट टाईप ऑफ मेंटल ॲक्टिव्हिटी. त्यामुळे घरी जर संवाद परफेक्ट नसला, वेगवेगळ्या पद्धतीचा नसला, तर ते नॅचरली चिडचिड करणारच, आणि ती चिडचिड इन टर्म रिफ्लेक्ट पूर्ण फॅमिलीवर होणार. अगदी, आपण सांगितलं मुलं चिडचिड करणार, मुलांशी संवाद राखणं गरजेचं आहे. आपण एक पुढचा प्रश्न पटकन यानिमित्तानं मुलांच्या बाबतीत आणि त्याचबरोबर सर्वसामान्य म्हणजे घरात असलेल्या प्रत्येकाच्याच बाबतीत महेंद्र चव्हाण यांच्याकडून घेणार आहोत. महेंद्र चव्हाण, प्रश्नाला आपण उत्तर द्यावं ते असं की मुलांना आणि त्याच्याचबरोबर घरातल्यांना सुद्धा जर नियमित व्यायाम करायचा असेल या दिवसांमध्ये, तर त्यांनी अगदी सहज जमणारे व्यायाम कुठले करावेत? कारण आता एक निरीक्षण असं आहे की मुलांना व्यायाम करायला सांगितल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळात ते थोडे दिवस व्यायाम करतात, त्यांना त्याचाही कंटाळा येतो. त्यांनी त्यांचं व्यायाम करणं थांबवलं की मग आईबाबांचा त्यांच्याशी परत एक संघर्ष सुरू होऊन जातो. बरोबर प्रसादजी, एक सुंदर असा प्रश्न आहे लहान मुलांबद्दल किंवा सगळ्यांबद्दल. व्यायाम हा खूप सध्या या COVID-19 मध्ये अत्यावश्यक अशी गोष्ट बनलेली आहे. आणि तुम्ही जर म्हटलात लहान मुलांचा व्यायाम, तुम्हाला एक उदाहरण देतो, जास्त लांबचं उदाहरण नाही, माझ्या घरी पण मुलं आहेत, ते पण नेहमी एक्सरसाइज करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी नक्की स्ट्रॉंग होते आणि त्यांना जाऊन काही कुठे वजन उचलायचे नाहीये किंवा कोणत्या ग्राउंडला आता जाता येत नाहीये, पण घरी ते सूर्यनमस्कार सारखे वर्कआउट असतील, स्किपिंग असतील, मेडिटेशन असेल, योगा असेल, किंवा जर मुलांना त्याच्याबरोबर तुम्ही चांगला आहार दिला तर नक्कीच त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल आणि मुलं आजारी पडायला चान्स कमी असतं. बर, तर नक्कीच मुलांनी किंवा सगळ्यांनीच जे लहान थोर जे मंडळ आहेत त्यांनी घरी हे वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. तुमच्यानुसार लहान मुलांच्यासाठी किंवा घरातल्या प्रत्येकाच्यासाठी सूर्यनमस्कार हा एक अत्यंत चांगला व्यायाम आहे. समजा याच्या जोडीला कोणाला योगासनं करायची असतील तर? अतिशय सुंदर आहे, कारण की योगाने काय होतं, योगा हा एक म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये याचा खूप उल्लेख आहे योगाचा, कारण की योगाने आपली बॉडी तर रिलॅक्स होतेच, आपलं माइंड रिलॅक्स होतं. योगामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही मेडिटेशन आलं, आणखी आता पॉवर योगा झाले, परत योगामध्ये स्ट्रेचिंगचे पण प्रकार येतात. तर ऑब्व्हियसली आत्ता सध्या हे योगा करणं गरज आहे, कारण की लहान मुलांना जमणार नाही योगा, पण त्यांनी जर सूर्यनमस्कार समजा केले, समजा सकाळी उठल्या जर अनुशेपोटी जर उपाशीपोटी थोडंफार योगा केले, त्यांनी सूर्यनमस्कार केले 10 ते 15, तर नक्कीच त्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं राहील आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी पण त्यांना एक सवय लागते व्यायामाची. अगदी, एक नियमित व्यायामाची सवय या निमित्तानं घरात अडकून पडलेल्या मुलांना लागेल आणि जमलं तर त्यानिमित्तानं घरातल्या प्रत्येकाला सुद्धा नियमित व्यायामाची सवय लागेल. एक सूर्यनमस्काराचा चांगला व्यायाम सगळ्यांना जमू शकतो.
आता मला एक पटकन प्रश्न पुढचा विचारायचा आहे, तो डॉक्टर मीनाक्षी देशपांडे यांना. मीनाक्षीताई, सरसकट सगळ्यांसाठी व्यायाम असू शकतो का? हा प्रश्न मी खास महिलांच्या दृष्टीनं आपल्याला विचारतो आहे. कोणत्या दिवसात महिलांनी व्यायाम करावा आणि कोणत्या दिवसात तो टाळावा? घरी बसलेल्या सुद्धा महिलांच्यासाठी हा विषय आपल्या समोर ठेवतोय. धन्यवाद प्रसादजी. सर्वप्रथम सर्व दर्शकांना माझा नमस्कार. नमस्कार. कोविडच्या दिवसामध्ये तुम्ही घरात बसून हे टीव्ही चॅनल बघताय हे सर्वात उत्तम आहे. त्याच्यातनं खूप तुम्हाला नॉलेज आणि इन्फॉर्मेशन पण मिळतीये. बेसिकली सगळ्या महिलांना मी असं सांगू इच्छिते पहिल्या प्रथम की त्यांनी दिवसभराचा आपला एक क्रम लिहून काढावा, म्हणजे दैनंदिनी लिहून काढावी. त्याच्यामध्ये व्यायाम हे ज्याला दिवसातून दोनदा केले तर जास्त उपयुक्त येतात. महिलांनी त्यांच्या पाळीच्या दिवसात ते तीन दिवस चार दिवस सोडल्यास बाकीचे सर्व दिवस सूर्यनमस्कार, योगासनं, व्यवस्थित खाणेपिण्याचे टायमिंग टेबल असं जर आखलं तर त्यांची तब्येत निश्चित चांगली राहू शकेल. प्लस अजून एक गोष्ट सांगाविषयी मला अगदी मुद्दाबून वाटते. डॉक्टर ह्या कारणाने, कारण मी 28 वर्षापासून प्रॅक्टिस करते, तर मी असं बघते की महिलांना त्यांच्या तब्येतीविषयी फार जागरूकता नसते. एस्पेशली घरात असताना आता ते महिला लोक आपले मास्क तर अजिबात वापरणार नाहीत याची मला फार खात्री आहे. म्हणून हा इम्पॉर्टंट मेसेज मुद्दामून मी आज देऊ इच्छिते की घरात असताना सुद्धा मास्क वापरत जा. तुम्ही अगदी एकट्याच असाल तरच नाही वापरला तर चालणार आहे, पण तुमच्या आजूबाजूला तुमची आई, बहीण, मावशी, काका, वडील, मिस्टर, मुलं कोणी जरी असली तरी तुमच्या नाका तोंडावरती मास्क असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या सर्वांचीच तब्येत त्या दृष्टीने सुदृढ राहू शकते. अगदी एक अत्यंत चांगला सल्ला तुम्ही दिलात. आणि या निमित्तानं ज्या विषयाकडे आपल्याला वळायचं होतं अनायसे तो विषय आणि तो मुद्दा आपण चर्चेमध्ये आणलात. मीनाक्षी देशपांडे यांनी एक अत्यंत महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी केली आहे, ती केवळ आणि केवळ महिलांनीच ऐकावी असं नाही आहे, की तुम्ही जर समजा घरात असाल तर घरातसुद्धा मास्क वापरा. अनेकांना ते आवडणार नाही, प्रत्येकालाच कदाचित वाटेल की अरे बापरे आता निर्बंध तर इतके कठोर होणार आहेत का, घरातसुद्धा मास्क वापरायची गरज आहे का? पण हे का गरजेचं आहे याच्या संदर्भातला एक छोटासा तपशील आपल्याला देतो, तो असा आहे. 31% संसर्ग हा एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात, बंद खोलीत किंवा घरातल्या गप्पांमध्ये जवळपास 4 तासापेक्षा जास्त काळ राहिल्यानं आलेला आहे, अशी नोंद ही WHOच्या निरीक्षणात नोंदवली गेलेली आहे. अशा प्रकारचा संसर्ग स्पेनमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आलेला आहे. आणि पर्यायानं घरात असताना सुद्धा, आपण एकमेकांशी बोलत असताना सुद्धा मास्क वापरल्यास त्याचा अधिक चांगला फायदा होईल, असा सल्ला डॉक्टर मीनाक्षी देशपांडे यांनी दिला. मीनाक्षीताई, एक आणखीन मुद्दा आपल्याकडून अपेक्षित करतो आणि तो महिलाविषयकचा आहे. तो म्हणजे असा की मासिक पाळीच्या पुढे मागे मनोभूमिकाही बदलते आणि त्या मनोभूमिकेचा परिणाम वर्तनामध्ये होतो, परिणामी घरातल्या स्वास्थ्यावरही त्याचा परिणाम होतो. अशा वेळेला सर्वसाधारणपणे ताणतणाव टाळायचा असेल तर काय करावं महिलांनी? अगदी योग्य प्रश्न आहे. सध्या हा प्रश्न खूप जणींना भेडसावतोय की काय करावं काय, कारण वर्क फ्रॉम होम हे तर खूप महिला करत आहेत आणि ज्या कोणी वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न येतोय. तर पहिले आपण दोन गटांकडे बघूया. एक तर ज्या महिला आहेत की ज्या खरंच काही काम करत नाहीत, की ज्यांच्या नोकऱ्या सुटल्या आहेत, ते घरकाम हाऊसवाईफच होत्या, तर त्यांनी आपलं जे मनोधैर्य आहे ह्यांनी किंचितही ढाळता कामा नये. त्यांनी पहिल्यांदा प्रथम आपलं रोजचं नियमावली आखून घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांची, आपल्या नवऱ्याची, आपल्या घराच्या आई वडिलांची, सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची ते टाइमटेबल आहे. टाइमटेबल आखून घेणं फार महत्वाचं आहे हे मी त्या सगळ्यांना सांगते, कारण टाइमटेबल प्रमाणे तुम्ही जर करत राहिला तर तुम्हाला पुढे काय किंवा रिकाम पण येत नाही. आणि जेव्हा तुम्हाला त्याच्यात फावला वेळ मिळतो, समजा तुमचा ब्रेकफास्ट करून झाला, नाश्ता करून झाला, तुम्हाला 11 ते 1 असा एक फावला वेळ आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काही तुमच्या मनायोग्य ऍक्टिव्हिटी प्लॅन करू शकता. एक तर तुम्ही कुकिंगचा क्लास घेऊ शकता, ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतात, किंवा तुम्ही आपापलं पेंटिंग, एम्ब्रॉयडरी, काहीतरी घरगुती कामं याच्यामध्ये तुमचं मन रमवू शकता. बर ते नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी व्यायामाला वेळ देऊ शकता. तर तुमची रोजचं टाइमटेबल आखून घेणं हे फार महत्वाचं आहे, कारण जेणेकरून तुमची ती ऍक्टिव्हिटी त्या काळात संपली पाहिजे अगदी आणि पुढच्या ऍक्टिव्हिटीमध्ये गेली पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याचं नैराश्य येणार नाही. चेंज ऑफ ऍक्टिव्हिटी इज ऑलवेज अ चेंज ऑफ
युअर एक्साइटमेंट. अगदी अगदी. यात एक छोटासा मुद्दा उपस्थित करतो आणि त्यानिमित्तानं चर्चेला थोडं पुढे नेतो. वैद्य परीक्षित शेवडे आहेत आपल्यासोबत. सर्वसाधारणपणे जी लोक आता घरातून बाहेर पड आजवर घरातून बाहेर पडत होती, कामकाजाच्या ठिकाणी जात होती, तिथून ती परत येत होती आणि मग घरात आपला वेळ देत होती, ती माणसं आता घरातच आहेत. वर्क फ्रॉम होमची एक नवी संस्कृती आलेली आहे, ती हळूहळू पाहता आता वर्ष झालंय रुजलेली आहे. परिणामी माणसांचं आहार विहाराचं स्वातंत्र्य मर्यादित झालेलं आहे, विहार स्वातंत्र्य तर जास्तच मर्यादित झालेलं आहे. शरीराची हालचाल कमी होत चालली आहे आणि या शरीराच्या कमी होणाऱ्या हालचालीचा परिणाम हा शरीरामध्ये मेदवृद्धीत आहे दिसतो आहे. अशा वेळेला आयुर्वेदिक औषधं किंवा आयुर्वेदिक औषधांच्या पेक्षाही कुठलीही जीवनीय औषधं उपयोगी पडू शकतात का? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे प्रसाद जी. खरं म्हणजे गेलं वर्षभर ज्यावेळेला हे लॉकडाऊन वगैरे चालू झालं त्यावेळेला मी काय किंवा माझ्यासारखे अन्य माझे वैद्य बांधव असतील जे कळकळीने समाजाला सतत सांगत होतो की हे सगळं आत्ताला लॉकडाऊनचा काळ असताना आपण घरात एका ठिकाणी बसून असू आणि अशा परिस्थितीत स्वाभाविकच मेदवृद्धीच नव्हे तर प्रामुख्याने पहिल्यांदी होणारी ती कफवृद्धी होणार आहे. करोनाकडे बघत असताना आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो की कफाचा प्रकोप झालेला व्याधी आहे आणि त्यामुळे ओव्हरऑल ज्यांचा कफ आटोक्यात राहील, आताही आपण जर बघितलं तर बरोबर वसंत ऋतू जो कफ प्रकोपाचा काळ असतो तेव्हाच ही लाट वर गेली आहे. मागच्याही वर्षी तेव्हाच गेलेली होती, शरदामध्ये खाली आली होती, या वर्षी काय होत आहे ते आपल्याला बघायचंय. पण हे करत असताना लोकांनी घर बसल्या व्यायाम न केल्यामुळे आणि डालगोना कॉफी पासून ते चीज पावभाजी पर्यंत वेगवेगळ्या रेसिपीजची रेलचेल केल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची वजन वाढली. बरं, हे ज्या वेळेला सुरुवातीला आम्ही सांगत होतो गांभीर्याने घेतलं गेलं नाही, किमान आता तो वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचा जो रिसर्च पब्लिश झालाय की मृत्युमुखी पडण्याचं कोरोनामुळे सगळ्यात जास्त प्रमाण हे त्या लोकांमध्ये आहे की ज्यांच्यामध्ये नियमित व्यायामाचा अभाव आढळतो. किमान एवढं तरी बघितल्यावरती लोकांनी टाळ्यावर येणं गरजेचं आहे. याच्याच सोबत मी असेन काय माझे अन्य वैद्य बांधव असतील, आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आयुर्वेदाला अपेक्षित असलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या याच्याबद्दल सतत लिहित आहोत. लोकांनी औषधींपेक्षाही मला असं वाटतं की आपली दिनचर्या आणि ऋतुचर्या आयुर्वेदोक्त जर का ठेवली तर त्याचा अधिक लाभ लोकांना होणार आहे, नियमित व्यायाम केल्याचा अधिक लाभ लोकांना होणार आहे, आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्याचा लाभ लोकांना होणार आहे. यात एक मुद्दा उपस्थित करतो जो काहीसा स्वानुभवातून आहे काहीसा परानुभवातून आहे. या निमित्तानं असा प्रश्न आहे की जी माणसं आरोग्य व्यवस्थेत आहेत किंवा या ना त्या कारणानं कामासाठी सक्तीच्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत, ती माणसं सध्याच्या वसंत ऋतूमध्ये बाहेरून काम करून घामेजलेल्या अवस्थेत घरी पोहोचतात, ती घरी जाऊन स्नान करतात, घरी जाऊन स्नान केल्याच्या नंतर गरम पाण्याने आंघोळ स्वाभाविकरित्या करत असल्यानं अचानक पुन्हा घाम यायला लागतो आणि मग एसीमध्ये जाऊन बसतात. ही सगळी दिनचर्या किंवा हा सगळा प्रकार हा परत एकदा कफवृद्धीला अत्यंत तात्काळ आमंत्रण देतो आणि मग कफवृद्धीची ही कोरोनाकडे वाटचाल कशी होते तेही सांगा वैद्य परीक्षित शेवडे. अगदी महत्वाचा मुद्दा आहे, कारण पुन्हा तेच आहे की वसंत ऋतुचर्येमध्ये सांगतानाच आचार्यांनी असं सांगितलेलं असतं की आधीच्या ऋतूंमध्ये साचत आलेला जो कफ आहे तो अचानक पद्धतीने ही स्रोतस बंद झाल्यामुळे चॅनल्स ब्लॉक झाल्यामुळे जसं आपण उल्लेख केला याला क्रमविरुद्ध म्हणतोय आयुर्वेद की आपण आधी गरम पाण्याने आंघोळ करतोय आणि नंतर लगेच थंडगार एसी मध्ये जाऊन बसतोय. हे जो टेम्परेचरचाही इम्पॅक्ट असतो तो तत्काळ शरीरामध्ये कफाची वृद्धी करणारा आहे, टप्प्याटप्प्याने तो कफ वाढत जाईल आणि त्यानंतर मग पुढचे परिणाम हे जे दाखवेल त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फुफ्फुसांची इन्व्हॉल्वमेंट ज्या वेळेला होते आहे ती विशेषतः त्याचमुळे होते कारण कफाचं मूळस्थान असलेलं ते सांगितलेलं आयुर्वेदानुसार आणि मग टप्प्याटप्प्याने ती वाढ होत जाते आणि जे आयुर्वेद ज्याला षडविधोपक्रम म्हणत असतो त्यातल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा जर का उपयोग केला तर तिथे लंघनापासून अगदी सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ताप आल्यावरती पहिल्यांदी करण्याची गोष्ट आहे की जोवर कडकडून भूक लागत नाही तोवर खाऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आहेत मोठा परिणाम दाखवणारे आहेत आणि त्याच्याकडे आपण लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. तर ही वाटचाल मारकतेकडे होऊ नये हे आपल्या हातामध्ये असू शकते. अगदी. त्यामुळे प्रेक्षकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कोरोनाचं घर कुठे आहे तर फुफ्फुसात आहे. फुफ्फुसाला बाधा कशानी आहे तर कफानी आहे. कफ कशामुळे जन्माला येतो तर वसंत ऋतूतल्या चुकीच्या वर्तनामुळे जन्माला येतो. आपल्याला ही साखळी लक्षात आलेली असेल. या निमित्तानं एक पुढचा प्रश्न पटकन घेतो आणि तो डॉक्टर अविनाश माणायत यांच्यापर्यंत नेतो. अविनाशजी, मुलं हट्ट करतात की नाही एसीतच बसायचं आहे, मुलं आंघोळीला गेल्याच्या नंतर पाण्यामध्ये खेळत बसतात,
गरम पाण्यात असेल किंवा थंड पाण्यामध्ये असेल, या दोन्ही प्रकारे पाण्याचा आणि पर्यायानं आत्ताच्या ऋतूत कृत्रिम थंडाव्याचा त्यांच्या देहावर त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम सांगा. पालकांनी त्यांना कसं समजवावं आणि घाम आलाय म्हणून चिडचिड करू नकोस. तुझा घाम हा शरीरातून अत्यंत नैसर्गिकरित्या बाहेर पडणारा एक द्रव आहे हे समजावता कसं येईल मुलांना? नाही, मुलं ही खूप समजूतदार असतात आणि मुलांचं ब्रेन खूप रिसेप्टिव्ह असतं. जर आपण त्यांना प्रत्येक गोष्ट सायंटिफिकली थोडी सांगायचा प्रयत्न केला तर मुलं हे ॲक्सेप्ट करतात आणि आवडतं देखील त्यांना. प्रत्येक गोष्टीला एक स्टोरी करून जर सांगितली आपण तर त्याचा परिणाम हा मुलांना लॉंग टर्म लक्षात राहण्यामध्ये होतो. आता एक तुम्हाला सांगतो आहे की प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये एक थर्मोरेग्युलेटरी सिस्टीम असते, थॅलॅमस आणि हे. मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, आपणाशी मी थोडंसं आयुर्वेदाचार्यांच्या किंवा आपण केलेल्या स्टेटमेंटची थोडा सहमत नाही, डोंट टेक इट अदरवाईज. ठीक आहे, की आपलं शरीर हे इमिजिएटली होणाऱ्या चेंजेसमध्ये रिॲक्ट करतं. म्हणजे कसं की आम्ही उन्हात उभे राहिलो तर आम्हाला घाम यायला लागतो. हा घाम का येतो? कारण की आपल्या ब्रेनला हे सांगितलं गेलं आहे की आमची बॉडी हीटअप झाली आहे. टू मेक दॅट बॉडी कूल बाहेर आपली स्वेट किंवा घाम यायला लागतो. हा घाम हवेने वाळला की बॉडीचं टेम्परेचर कमी होतं, याला लेटेंट हीट कमी होणे म्हणतात. माठाचं प्रिन्सिपल लक्षात घ्या, माठाला करोडो बारीक छिद्र असतात. माठाच्यातलं पाणी ज्यावेळेला बाहेर झिरपतं आणि बाहेरचं पाणी हवेने ज्यावेळेला वाळतं त्यावेळेला माठाच्या आतमधलं लेटेंट हीट ओढल्या गेल्यामुळे पाणी थंड होतं. सेम थिंग आपण ज्याला स्पंजिंग म्हणतो की बॉडी पूर्ण पुसून काढायची तापामध्ये, तर पाणी हे मुळीच हानिकारक नाही. आणि बॉडीचं थर्मोरेग्युलेटरी सिस्टीम इतकी चांगली आहे की त्यामुळे होणारे जे काही चेंजेस आहे, आंघोळ थंड पाण्याने म्हणा गरम पाण्याने म्हणा, एव्हरीथिंग रेग्युलराइज बाय अवर ब्रेन. आणि हे एजेस टुगेदर होत आला. आपण टी व्हीमध्ये बघितलं असेल की बरेच लोक बर्फामध्ये आतमध्ये ॲब्सोल्युटली काही कपडे न घालता तासन तास खेळत बसतात. म्हणजे हे वेस्टर्न वर्ल्डमध्ये बऱ्याचदा बघितलं आणि दे आर ॲब्सोल्युटली ओके, कारण की ब्रेनची रेग्युलेटरी सिस्टीम ही त्याला टेक ओव्हर करते. त्या पद्धतीने आपण जसं सांगितलं बरोबर आहे. पण डॉक्टर, याच्यामध्ये एक दुसरा छोटा मुद्दा जो लहान मुलांच्या बाबतीत आहे, मुलं बऱ्याचदा पाण्यात जास्त वेळ खेळत बसतात, आंघोळीच्या निमित्तानं या ना त्या कारणानं भिजलेली राहतात, त्यांना सर्दी होते, म्हणून त्या विषयाची काळजी मी व्यक्त केली होती. मी येऊ शकतो. कसं आहे, सर्दी हा दोनच गोष्टींनी होत आहे, ॲलर्जी आणि व्हायरल इन्फेक्शन. बर, ॲलर्जी डस्ट स्मोक यांची फाईन पार्टिकल जर नाकामध्ये गेलेत आणि नाकाच्या पापुद्र्याला ज्याला म्युकस मेम्ब्रेन आपण म्हणतो त्यामध्ये जर त्या कणांची ॲलर्जी असेल तर सर्दी होईल आहे, किंवा एखादं व्हायरल इन्फेक्शन झालं तर. अदरवाईज पाण्यामुळे सर्दी होते याच्याशी मी सहमत नाही. आणि मुलांना जर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये खेळून आनंद होत असेल, आता स्विमिंग करणारी पोरं यांना कोणालाही सर्दी होत नाही, फार कमी बघितलं. वन्स द बॉडी इज ॲडजस्टेड विथ दॅट टेम्परेचर, बॉडी ही रिॲक्ट करतच नाही. सर्दी ही नाकामध्ये होते आणि पाणी जे लागतं ते पूर्ण शरीराला लागतं. अगदी अगदी. आपल्याकडून एक यानिमित्तानं सर्दीच्या संदर्भातला एक नवा दृष्टिकोन मिळाला. इतरही मान्यवरांशी आपण चर्चा करूच, टप्प्याटप्प्यानं, वेळेची मर्यादा असल्यानं लक्षवेधीच्या या भागात एक छोटी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय पुढच्या भागामध्ये. नमस्कार, लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेसाठी थेट जातोय आपल्या सोबत असलेल्या फिटनेस गुरूंकडे. त्यांचं नाव महेंद्र चव्हाण आहे. महेंद्रजी, या सध्याच्या काळामध्ये व्यायाम सगळ्यांनी करावा असा आपण आग्रह धरतो, पण त्यात सुद्धा कुठला व्यायाम टाळावा असा काही सल्ला असू शकतो?
नाही असा तर सध्या, कारण की असा कुठलाच व्यायाम नाहीये की टाळा, कारण की सगळ्या व्यायामशाळा तर बंदच आहेत, त्यामुळे ऑब्व्हियसली या कोविड मध्ये बंद राहिले आहेत. पण घरामध्ये मला वाटत नाही की कोणता व्यायाम टाळावा. पण हा जे नवीन जे बिगनर ज्या ह्याच्यामध्ये सुरुवात करतात, कोविड मध्ये एक चांगली सवय लागली लोकांना, बऱ्याच लोकांना सवय लागले व्यायाम करण्याची, चांगली गोष्ट आहे. पण काय करतात, अचानक चालायला जाणे, अचानक पळायला जाणे, मग त्यांच्याकडं वॉकिंग किंवा रनिंग साठी पुरेसे चांगले शूज किंवा असं, त्याच्यामुळे इंजुरी होऊ शकतात त्यांच्या. त्यामुळे असे अचानक व्यायाम चालू नका करू ज्याने तुम्हाला इंजुरी होतील, ज्याने तुम्हाला सवय नसेल. जर सवय नसेल तर तुम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप व्यायाम करू शकता. पण त्याला अचानक आपल्या कुठल्याही ऑर्गन वरती किंवा कुठल्याही जसं आपलं हार्ट आहे किंवा आपलं ब्रेन आहे, ऑब्व्हियसली तुम्ही अचानक जास्त वॉकिंग किंवा रनिंग केलं तर पहिले दिवशी तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याच्यापेक्षा तुम्ही स्लोली स्लोली स्टेप बाय स्टेपनी करणं खूप गरजेचं आहे. बर, पण असा कुठलाही व्यायाम नाहीये की ज्याने तुम्हाला त्रास होईल. आपण असं म्हणता आहात की असा कुठलाही व्यायाम नाही की कुणाला त्रास होईल, मात्र त्याचबरोबर महेंद्र चव्हाण यांनी दिलेला एक आणखीन महत्वाचा सल्ला आहे, औचित उठून कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायला सुरुवात करू नका, कारण त्यानं तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ अचानक उठायचं आणि भरपूर पावलं चालायचा प्रण करायचा आणि त्या दृष्टीनं मेहनत करायची, अचानक धावायला सुरुवात करायची, कुठलाही व्यायाम करायचा असेल तर तो टप्प्याटप्प्यानं करत न्यायचा आहे आणि टप्प्याटप्प्यानं तो वाढवत न्यायचा आहे. कितपत साधारण आजच्या दिवसामध्ये घरात बसलेल्यांनी व्यायामासाठी वेळ द्यावा? जर तुम्ही बघितलं ना घरी, आजला जे लॉकडाऊन मध्ये आहेत किंवा जे घरी बसून आहेत ना, मॅक्सिमम तुम्हाला ना एक अर्धा तास खूप झाला. कारण की तुम्ही जर स्वतःच्या ग्राउंडवर जात असाल वॉकिंगला तर एक अर्धा तास वॉक करा. जर तुम्ही घरी असाल तर तुमच्यासाठी अर्धा तास एक बॉडी वेट वर्कआउट करता येईल तुम्हाला. म्हणजे त्याला आपण फिजिकल ट्रेनिंग म्हणू, त्याला बॉडी वेट ट्रेनिंग म्हणतो. त्याला तुम्हाला एक 30 मिनिट खूप झाले. आणि त्याच्यानंतर जसं मी मगाशी पण उल्लेख केला आणि डॉक्टरांनी पण उल्लेख केला मगाशी एक चांगला, की व्यायाम नुसतं जाऊन वजन उचलणं नाहीये, त्याच्याबरोबर तुमचा ब्रेन पण किंवा तुमचा CNS पण रिकव्हर होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन त्यासाठी योगा पण करणं खूप गरजेचं आहे. आता समजा वेट ट्रेनिंग करतो एखादा, समजा माझ्यासारखा बॉडी बिल्डर वेट ट्रेनिंग करतो, तर त्याच्यानंतर त्याला मेडिटेशनची खूप गरज आहे. तर त्यामुळं ते आता सध्या घरी खूप चांगले होऊ शकतं. घरी जर तुम्ही बॉडी वेट ट्रेनिंग करून तुम्ही मेडिटेशन झालं, नवीन नवीन योगाचे प्रकार शिकू शकता, तर अतिशय खूप सुंदर चांगले प्रकार त्याच्यामध्ये. बर, व्यायामाच्याच बरोबर मेडिटेशनचीही गरज आहे, महेंद्र चव्हाण यांनी दिलेला सल्ला आहे. आपण डॉक्टर मीनाक्षी देशपांडे यांना पुढचा प्रश्न विचारणार आहोत. मीनाक्षी देशपांडेजी, एका गोष्टीवर जास्त आपण भर द्यावा, थोड्या वेळापूर्वी आपण त्याचा मुद्दा चर्चेत आणलात, तो म्हणजे महिलांनी आपल्या दिनक्रमामध्ये स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टींचाही अंतर्भाव करावा. खरं तर हा विषय काही केवळ आणि केवळ महिलांपुरता मर्यादित नाही, पण घराची संपूर्ण जबाबदारी वाहत असताना अनेकदा ज्या गोष्टी सुटतात, ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, त्यापैकी ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगत होतात त्यावर आता जरा थोडं जास्त खोलून बोला, खोलून सांगा की नक्की कोणत्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची गरज आहे महिलांना. बेसिकली आता महिला ज्या आहेत ना, हे मला असं वाटतं की बराच वेळ टीव्ही समोर बसतात आणि कोरोनाच्या बातम्या बघत असतात. तर कोरोनाच्या बातम्यांपासून त्यांनी आता लांब जायला पाहिजे. त्यांनी टीव्हीमध्ये सिरियलमधनं आणि कोरोनाच्या बातम्यांमधनं आपलं मन दुसरीकडे नेलं तरच त्यांचं मन उल्हासित होईल, हा पहिला मुद्दा आहे. तुम्ही मीनाक्षीजी गमतीचा भाग तुम्ही आमचे प्रेक्षकच कमी करायला निघालेला आहात. नाही नाही, ते अगदी बरोबर आहे, पण सांगायचं तरी मानसिक संतुलन प्रेक्षक तुमचं कमी नाही होणार, अजिबात करू नका. आपण चांगले चांगले प्रोग्राम देतोय त्यांना, त्यामुळे प्रेक्षक नाही चांगले कमी होणार. फक्त त्यांनी त्याच्या टीव्हीमध्ये पण चॉईस बघावा, कारण कोरोनाच्या नेगेटिव्ह बातम्या मी खूप लोकांचं मानसिक संतुलन धरून गेलेले. बर, आणि ते तशा प्रकारे सातत्याने होऊ नये म्हणूनच जबाबदार वाहिनी म्हणून जय महाराष्ट्रने आजची चर्चा आयोजित केली आहे. बोला मीनाक्षीजी, आपण बोला आता.
तर बेसिकली त्यांनी मनाला उल्हासित व्हावं असे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ना याच्यामध्ये खूप बागकाम आहे, बागकाम आहे, त्याच्याबरोबर योगा आहे. आता योगा खूप स्त्रियांना ना आपलं आपण जमत नाही, मग त्यांना ते बाहेर जाऊन करायला नको असतं, सगळ्या ग्रुपमध्ये जाऊन करायला नको असतं. तर तुम्ही अर्धा तास फक्त व्यवस्थित प्राणायाम जरी केलं, कपालभाती, त्याच्यानंतर उलट्या पोटावर झोपून केलेले व्यायाम असतात योगासनांमध्ये, पाठीचा म्हणजे धनुरासन सारखा व्यायाम आहेत की ज्याच्यामध्ये पाठीचा कणा आपण उलटा फिरवतो, तर ह्या प्रकारचे जे व्यायाम असतील तर त्या व्यायामावरती त्यांनी भर द्यावा, यांनी त्यांचं मन नक्कीच उल्हासित होईल. तिसरी महत्वाची गोष्ट जे करू शकतात ते की ते आपलं आपलं जे जुने कविता करणं किंवा जे जुने त्यांच्याकडे असलेले जे विसरलेल्या त्यांचे हे आहेत काय म्हणता येईल आवडीनवडी छंद ते त्या जोपासता येतील त्यांना. आणि हे जोपासणं हे फार महत्वाचं आहे, मुलांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करता येईल. कविता करणं, भाज्या चिरण्यामध्ये मुलांची मदत करून घेणं, रोजच्या साफ सफाईमध्ये एखादं कपाट काढून घेतलं, एखादं काहीतरी आवरावरी केली, त्याच्यामध्ये मुलांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर त्यांचा वेळ पण व्यवस्थित जातो आणि त्यांच्यामध्ये जे मानसिक जे संतुलन. हा एक फार महत्वाचा, हा एक फार महत्वाचा आणि अत्यंत चांगला मुद्दा आपण सांगितला की आपल्या कामांमध्ये आपल्या मुलांनाही सहभागी करून घ्या. बऱ्याचदा पण मुलं कुरकुर करतात, आई ज्या वेळेला त्यांना सांगते की अरे स्वयंपाकघरात येऊन अमुक गोष्टीत मदत कर किंवा हे या प्रकारच्या हॉलमधल्या वस्तू सगळ्या आवरून ठेव, हो हो करतो असं म्हणतात आणि करत नाहीत, मग काय करायचं? मग आईची चिडचिड सुरू होते घरामध्ये. चिडचिड न करता कसं त्यांना इन्व्हॉल्व्ह करायचं ही ते ट्रिक आहे. पण बेसिकली जर समजा मुलांना त्यांच्या आवडीची भाजी करायला मदत केली त्यांनी, किंवा ही भाजी आता तुला आवडत नाही ना तुझ्या आवडीची भाजी सांग, त्यांचं ओपिनियन घ्या. मुलांचं ओपिनियन ऑलवेज मॅटर इन दिस प्रॉब्लेम. त्यामुळे त्यांच्या ओपिनियनने जर तुम्ही तुमचं शेड्यूल बदललं किंवा त्यांना त्यांच्यामध्ये गुंतवून घेतलं तर फारच उपयोग होतो, मुलांचं पण मानसिक संतुलन चांगलं राहतं आणि आईचं. अगदी अगदी, एक फार चांगला मुद्दा आपण सुचवलात. या निमित्तानं मी डॉक्टर बाणाई यांना एक पटकन प्रश्न विचारतो. समजा एक प्रयोग म्हणून आपण सगळ्यांच्या समोर हा एक मुद्दा ठेवूया, तुम्ही निश्चित तज्ज्ञ मार्गदर्शन त्यावर कराल, की समजा आईने मुलांना विचारायला सुरुवात केली की तुला उद्या कुठली भाजी खायची आहे, आणि जर मुलांच्या पसंतीची घरात भाजी बनायला लागली तर वातावरण किती आनंदी होऊ शकतं? डॉक्टर बाणाईत. 100% त्यांच्या मनाने जर आपण चाललो, मी एक गोष्ट नेहमी सांगतो की मुलांनी आपल्याला समजून घ्यायचं नाही आहे, आपण मुलांना समजून घ्यायचं आहे. यू आर अ ॲडल्ट. त्यामुळे मुलांच्या आवडीनिवडी ह्या जर मोठ्यांनी समजून घेतल्या तर वातावरण एकदम चांगलं राहणार. जो चिडचिड हा प्रश्न आला ना आत्ता मगाशी, की चिडचिड तेव्हाच होईल की ज्यावेळेला मुलाला हवं असलेली गोष्ट तुम्ही करत नाही आहे किंवा जबरदस्तीने सो कॉल्ड डिसिप्लिन त्याला लावण्याचा प्रयत्न करताय. मला एक सांगा, मुलांची चंचल प्रवृत्ती जर तुम्ही दांबवून घेतली आणि त्याला ऍडल्ट सारखं डिसिप्लिन बिहेव करायला लागेल तर तो मुलगा मुलगा म्हणून राहणारच नाही, तो एक ऍडल्टच होऊन जाईल. तर त्याचं लहानपण हे हिरवून नका घेऊ, त्याला मस्ती करू द्या, त्याला फोडफाड करू द्या, त्याला ओरडू द्या, ही त्याची हा त्याचा हक्क आहे आणि सहन करणं ही तुमची ड्युटी आहे. त्यामुळे घरात ज्या वेळेला आपण कोरोनाच्या बाबतीत बोलतो आहे तर आई वडिलांनी किंवा सिनियर सिटीजन आजी आजोबा यांनी सगळ्यांनी किंवा मोठा भाऊ बहीण यांनी त्या लहानाला समजून घ्यायचं आहे, लहानाने तुम्हाला नाही समजून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याच्या आवडी निवडी हे जर तुम्ही करू शकत असाल पूर्ण तर ऑलवेज घराचं वातावरण चांगलं राहील. डॉक्टर या निमित्तानं एक गोष्ट नक्कीच नमूद करावी लागेल की हा कार्यक्रम जी जी लहान मुलं बघतील त्यांच्यासाठी तुम्ही एकदम त्यांचे आवडते लाडके डॉक्टर बनणार आहात, कारण मुलांना समजून घ्यायचंय हे पालकांना तुम्ही त्यानिमित्तानं सांगता आहात. चर्चेला पुढे नेऊयात, आपल्या सोबत वैद्य परीक्षित शेवडे आहेत. शेवडे साहेब, जेव्हापासून कोरोना सुरू झाला तेव्हापासून आयुर्वेदिक उपचारांची एक मालिका सुरू झाली आणि यामध्ये काढा हा शब्द घराघरामध्ये पोहोचला. लोकांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काढे करून घेतले, त्यात काही जणांना त्याचा अपाय वाटायला लागला, काही जणांना उपाय झाल्याचंही सांगितलं. आता लोक घरात बसली आहेत. मुद्दा मगाशी आपल्या चर्चेमध्ये अपचनाचा आला होता. अपचनाचं पहिलं निमंत्रण तापाला असतं, तापातून पुढे काय काय होत जातं हे वेगळं सांगायला नको. पचन नीट राहावं म्हणून घर बसल्या नियमितपणे अतिशय सहज साध्य होणारा काढा आहे का?
मुळात मला असं वाटतं की त्याच्याकरता काढ्याची गरज नाहीये. मी नेहमीच माझा भर असतो की कुठल्याही प्रकारची औषधं याचा यथायोग्य आणि जमेल तितका कमीत कमी वापर असावा. आणि म्हणून मी आवर्जून या निमित्ताने सांगू इच्छिन की आयुर्वेद जे सांगतो तो नियम अतिशय महत्वाचा आहे की आपल्याला कडकडून भूक लागल्यावर मगच खा. ज्या वेळेला आधीच पचलं जात आहे त्याच्याच नंतर तुम्हाला पुढे भूक लागणार आहे. आपण याच्या विरुद्ध करत असतो. आपण दर 2 तासांनी काही ना काहीतरी खात राहणं किंवा चित्रविचित्र प्रकारची डाएट फॉलो करणं याच्यातून खरं म्हणजे शरीराला वेगवेगळ्या रोगांकरताला पुढे ढकलत असतो. ते आपण थांबवणं हे पहिलं महत्वाचं. शरीर आपल्याला सांगतंय, शरीराशी सुसंवाद साधणं आपण तिथे लक्ष देऊया. दुसऱ्या अगदी 2 सोप्या गोष्टी ज्या माझ्या अनेक रुग्णांमध्ये मी सांगत असतो आणि उत्तम लाभ होतात. रात्रीच्या जेवणानंतर वज्रासनामध्ये बसणं, अर्थात ज्यांना गुडघ्यांचे काही त्रास आहेत किंवा ज्यांचं वय खूप जास्त आहे आणि त्यांना बसणं शक्य होत नाहीये सहज, त्यांनी तो उपाय टाळावा. आणि सकाळच्या वेळेला पवनमुक्तासन करणं, ही नियमितपणे 2 आसनं केली गेली तरी देखील पचन संस्थेला ती चांगली राहण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. आणि याच्या व्यतिरिक्त अर्थातच मी सांगितलं तसं की ऋतूनुसार आहार, जसा आपण आहारामध्ये त्याप्रमाणे बदल जर का केले तर ते अतिशय महत्वाचे ठरतात. मग तिथे वेगळा काढा घेण्याची आवश्यकताच पडत नाही. एक या छोटासा मुद्दा उपस्थित करतो, तो असा आहे, आपल्या सगळ्यांनाच बालपणापासून वारंवार हे सांगितलं जातं गरम अन्न खा. त्याचबरोबर आता असंही वारंवार सांगितलं जात आहे की सातत्यानं गरम पाणी पीत राहा. गरम अन्न खाण्यापर्यंत ठीक होतं, लोक गरम पाणी पिऊन पिऊन कंटाळली आणि मग ती परत आपल्या इतर सवयींकडे वळली. हा गरम पाण्याचा नॉशिया टाळता कसा येईल? नाही, अगदी महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की हे केवळ गरम पाणी हा मुद्दा नाहीये. आयुर्वेदानुसार जर विचार करायचा झाला तर पाणी हे देखील पचवावं लागतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ते पाणी निम्म आटवणं आणि मग ते घेणं, ते कोमट असताना घेणं हे अपेक्षित आहे. याला उष्णोदक असं म्हटलंय. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला उन्हाळ्यासारखी परिस्थिती आहे त्याही वेळेला उष्णोदक घ्या असा आयुर्वेदाचा हट्ट नाही. आणि म्हणून मी म्हटलं तसं, अत्यंत कस्टमाइज आणि ऋतूच्या आधारावर चालणारं असं हे शास्त्र आहे, त्याचा वापर आपण पुरेपूर करणं गरजेचं आहे. अन्यथा कोविड राहिला बाजूला, आपण बाकी पित्ताच्या 10 गोष्टींना आपण निमंत्रण देऊ, ती गोष्ट टाळणं हे अतिशय महत्वाचं आहे. अगदी, धन्यवाद या अत्यंत महत्वपूर्ण सल्ल्याच्या साठी. या निमित्तानं चर्चेला थोडंसं पुढे नेऊ आणि एक प्रश्न महेंद्र चव्हाण यांच्यासाठी उपस्थित करूयात. महेंद्रजी, लोक ज्यांना व्यायामाचा छंद आहे ती प्रोटीन आहार घेतात आणि बऱ्याचदा असे सल्ले दिले जातात की अरे बाबा प्रोटीन खा, प्रोटीन खा, प्रथिनांचा आहारात अधिकाधिक वापर असू द्या. प्रथिनांच्या अतिरेकानं काय नुकसान होऊ शकतं? प्रथम एक सांगू इच्छितो की प्रोटीन किंवा काही लोक सप्लिमेंट्स म्हणतात, काही लोक त्याला अजून काही वेगवेगळे नावं देतात, पण मी जवळजवळ 22 वर्ष मी बॉडी बिल्डिंग किंवा या फिटनेस क्षेत्रामध्ये आहे, पण मी स्वतः कोणालाही सांगत नाही की बाबा तुम्ही हे प्रोटीन घ्या. कारण की तुम्ही जर एक प्रोफेशनल असाल तर ते ठीक आहे, ओके, त्याचं तुम्हाला प्रमाण माहित पाहिजे की किती घ्यायचंय. आणि नाहीतर मुलगा जातोय आजपासून व्यायामाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी एखादा सप्लिमेंट घेतोय तर थोडस त्याला तेवढी त्या व्यायामाची एक म्हणतात ना हॅबिट लागली पाहिजे किंवा त्या लेवलला तो पोहोचला पाहिजे. तोपर्यंत तरी नॅचरल डाएट करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर लगेच जाऊन दुसऱ्या दिवशी एखादा सप्लिमेंट घेतो मग म्हणतात की अरे आम्हाला मग आमचं किडनी फेल झाले. ऑब्व्हियसली असे काहीतरी आजार का होतात किंवा असा प्रॉब्लेम का होतो, एक माझ्या माहितीनुसार बर त्याबरोबर तुम्हाला त्याच्याबरोबर तुमचं वॉटर इंटेक सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही डेली रुटीन मध्ये पण आपलं वॉटर इंटेक चांगलं नसेल किंवा तुमच्या नॉनव्हेज खाण्यामध्ये पण दिवस तुम्ही नॉनव्हेज खाताय आणि तुमचं वॉटर इंटेक नसेल, ऑब्व्हियसली कुठल्या ना कुठल्या तरी आपल्या छोटे असे आजार होणारच आहेत. पण तुम्ही जर त्याच्याबरोबर नेम चांगला व्यायाम करताय आणि चांगलं त्या पाण्याचं प्रमाण ठेवत आहे तर मला वाटत नाही की कधी कुठल्या गोष्टीला त्रास होईल म्हणून. मुद्द्याला थोडस आणखीन पुढे नेऊ आणि इथे उल्लेख मांसाहाराच्या संदर्भातला आला त्या निमित्तानं मला आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर मीनाक्षी देशपांडेंना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मीनाक्षी देशपांडे, मी आपल्याला असं विचारेन की घरात आहोतच ना, मग वेगवेगळ्या प्रकारच्या फरमाईशी करा आणि घरातल्या महिलेकडून त्या सक्तीनं पूर्ण करून घ्या. अशा प्रकारचं एक चक्र बऱ्याच घरात सहज पाहायला मिळतं. सुरुवातीला अत्यंत सहज पद्धतीनं महिला ते सगळे लाड पूर्ण करतात आणि नंतर त्यांची पण चिडचिड सुरू होते.
की मला घरात तर कोणी साधा चहा पण करून देत नाही आणि मी मात्र प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या त्याच्या कलानं वागत राहायचं, या सगळ्या चर्चा कशा टाळता येतील? अगदी योग्य प्रश्न आहे आणि याच्यावरतीच मी मगाशी तुम्हाला थोडीशी त्याची सुरुवात पण करून दिली होती की जसं स्त्रीनी मानसिक संतुलन ठेवायला पाहिजे आणि हा लॉकडाऊनचा काळ हा कदाचित पुढे अजून कितीतरी महिने चालू शकेल, त्यामुळे मानसिक संतुलन ठेवायचं असेल तर डिव्हिजन ऑफ वर्क आणि इन्व्हॉल्वमेंट ऑफ एव्हरीबडी इन दॅट वर्क हे जर तिने तत्व पाळलं तर फारच उत्तम होईल. आता डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे काय की सगळ्यांना स्वयंपाक करायला सांगायचं असं नाहीये, पण काहीतरी पदार्थ तुम्ही करा, एक पदार्थ मी करेन, संध्याकाळचा स्वयंपाक ह्यांनी करावा, असं जर ते डिव्हिजन करून घेतलं तर प्रत्येकाच्या आवडीला स्वतःच्या आवडीचा स्वयंपाक तर बनवू शकतीलच, प्लस दुसऱ्यांना पण आवडीने खायला घालायची हौस जी पूर्वी होती पण करू शकत नव्हते नोकरीच्या कारणाने ती भागू शकते. उदाहरणार्थ काही पुरुषांना सॅलड्स करायची खूप हौस असते की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या चिरायच्या आणि नुसत्या कच्च्या खायच्या, पण ते त्यांना जमत नाही. तर ह्या गोष्टी जर स्त्रीने शिकवल्या तर ते अब्सोल्युटली त्यांना जमवता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे की हे एकाच बाईनी सगळं घरातलं काम किंवा हे करायचे पैसे अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. घरामध्ये जेव्हा 4-5 माणसं राहतात किंवा 6 माणसं राहत असतील तेव्हा एखादे वृद्ध माणूस जर आपण बाजूला ठेवले तर बाकीचे जे ऍक्टिव्ह लोक आहेत यांनी सगळ्यांनी जर मिळून दुसऱ्या दिवशीचा मेनू प्लॅन केला आणि कोण काय करणार आहे याच्यावरती चर्चा, 1-2-3 मिनिटाची चर्चा करून मी हे करते तुम्ही हे करा असं जर ते झालं तर डायलॉग पण वाढतो, त्याच्यामध्ये संतुलन पण येतं आणि त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या आवडीच्या गोष्टी बनवल्या जातात. अगदी. ह्याच्यामध्ये एवढंच टाळलं पाहिजे की आपल्याला चरबीयुक्त पदार्थ करायचे नाहीयेत, कारण जसे आपले पहिले कोणतरी म्हणाला तसं आपल्याला वजन वाढवायची नाहीयेत, तर आपल्याला वजन नीट ठेवून त्याच्यामध्ये सर्वांची इन्व्हॉल्वमेंट घेऊन जर पदार्थ करते केले गेले तर प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ रोज होत या, 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 याच मुद्द्याला थोडस पुढे नेतो. डॉक्टर देशपांडे कृपया याबद्दलही मार्गदर्शन अपेक्षित आहे की हलका आहार कितपत असावा, घरी बसण्याच्या दिवसांमध्ये काय शक्यतो टाळावं, कारण थोड्या वेळापूर्वी चरबीयुक्त आहाराच्या संदर्भातला धोका वैद्य परीक्षित शेवडेंनीही मांडला. तुम्ही पण हे सांगा की नियमित मांसाहार या दिवसांमध्ये घरी बसलेल्यांनी करावा का, कारण तुमचा व्यायाम म्हणजे तुमचं जर समजा शरीराची हालचाल कमी झाली असेल तर पचायला जड पदार्थ हे आहारात असावेत का, जर ते टाळायचे असतील तर पर्याय काय? असं मी एक सल्ला तुम्हाला देऊ शकते की टाळू नका, कारण काय आवडीचे पदार्थ तुम्ही किती दिवस टाळणार, हा लॉकडाऊन काय 1 महिन्यासाठी नाहीये किंवा तो रोजा नाहीये किंवा 1 महिन्याने तुम्ही तुमचे आवडीचे पदार्थ खाऊ शकताय असं नाहीये, त्यामुळे आवडीचे पदार्थ निश्चित खा पण प्रमाणात खा, योग्य प्रमाण ठेवा आणि जेव्हा तुम्ही त्याच्या 2 वाट्या समजा तुम्ही मटण घेत असाल किंवा तुम्ही काहीतरी मसाल्याचे रस्सा घेत असाल तर 2 वाट्या घेत असाल तिथे तुम्ही अर्धी किंवा 1/4 वाटीच घ्या. जर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा कंट्रोल ठेवला तर तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ पण निश्चित खाऊ शकाल आणि त्याचं फ्रिक्वेन्सी कमी करा, म्हणजे तुम्ही समजा आठवड्यातून 2 वेळा घेत असाल तर आता आठवड्यातून 1 वेळा करा किंवा 15 वेळातून 1 वेळा करा, तर अशा प्रकारचं तुम्ही जर डिव्हिजन केली तर तुम्हाला ते योग्य लाभेलही आणि तुमचे आवडीचे पदार्थ पण योग्य फ्रिक्वेन्सीने तुम्ही घेऊ शकाल. अगदी अगदी. या चर्चेला थोडं आणखीन पुढे नेऊ, चर्चेच्या शेवटच्या म्हणजे वेळेच्या एकूणच कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण वेळेच्या मर्यादेमुळे पोहोचलेलो आहोतच. महेंद्र चव्हाण आणि इतर सर्व मान्यवरांना या चर्चेच्या भागात पटकन अशी एक विनंती करतो की आपल्या प्रत्येकालाच घरात आनंदी राहण्याच्या संदर्भातल्या 2 टिप्स सांगायच्या आहेत. पुढच्या मान्यवरांकडे पोहोचेपर्यंत त्यांनी मनातल्या मनात त्या शोधून ठेवाव्यात. महेंद्र चव्हाण, आपल्याकडून आनंदी राहण्यासाठी कोणत्या 2 टिप तुम्हाला सांगता येतील? मी तर 2 टिप्स करतो सध्या, कारण की मी स्वतः तर व्यायाम तर करतोच या लॉकडाऊन मध्ये, आणि दुसरी म्हणजे आनंदी राहण्यासाठी मी खूप सारे कॉमेडी प्रोग्राम्स बघत असतो किंवा गोष्टी वाचत असलो ना अशा, तर थोडस आनंदी राहायला जमत दिवसभर, नाहीतर मग कंटाळू शकतो. या 2 गोष्टी माझ्या आनंदी राहण्यासाठी एक नक्कीच आहे. प्रेक्षक सांगू शकतो, एक तर व्यायाम करा आणि हसण्याच्या. अगदी. डॉक्टर बाणाईत, आपण सध्या ओव्हरलोडेड आहात म्हणजे कामाचा प्रचंड ताण आहे आपल्यावर,
तुम्ही नागपुरातून आम्हाला इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी भेटतच असता, पण तरी सुद्धा आनंदी राहण्यासाठी तुमच्याकडे काय मार्ग आहेत? तुमच्याकडून प्रेक्षकांसाठीच्या दोन टिप्स कुठल्या? दुसऱ्याला समजून घेणे याच्यापेक्षा कुठला आनंद कुठलाच नाही. माइंडसेट प्रत्येकाचा ठरलेला असतो. जर दुसऱ्याचा माइंडसेट आम्ही समजून घेतला तर आपणाला एकदम लक्षात येईल की समोरच्याला जर खुश ठेवलं तर पूर्ण वातावरण हे चांगलं राहू शकतं. आणि ह्याकरता स्वतः आपण एक सॉल्ट ऑफ सॅक्रिफाईस टू अंडरस्टँड द अदर पर्सन हे जर आलं तर मला वाटतं आपलं सगळं आयुष्य हे मुलांकरता असतं, सगळं हे आयुष्य फॅमिली करता असतं. बट टू अंडरस्टँड देअर रिक्वायरमेंट, त्यांच्या आवडी काय आहेत हे जर समजून घेतलं तर घरातलं वातावरण चांगलं राहील आणि सगळ्या आनंदी आनंद राहील. टू अंडरस्टँड द अदर पर्सन. अगदी. वैद्य परीक्षित शेवडे, शेवटचा एक मिनिट आपल्यासाठी उरलाय. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. आणि ही मनाची प्रसन्नता ही आपल्याला बाहेरून कुठून मिळणार नाही, आपल्याला स्वतःच्या आतून मिळणार आहे. आणि याच्याकरता मला असं वाटतं की दोन गोष्टी अत्यंतिक महत्वाच्या, विशेषतः सध्याच्या काळात. एक तर सातत्याने वेगवेगळ्या ज्या सकारात्मक असलेल्या बातम्या असतील त्यांचं वाचन करणं, त्या लोकांपर्यंत पोहोचवणं. आपल्यालाही नकारात्मकता नकोय, आपल्याला त्यातून बाहेर पडण्याकरता प्रचंड सकारात्मक गोष्टींमध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरं, रोज आपल्याला काय एखाद्या माणसाकरता भलं करता येईल किंवा त्याची मदत कशा पद्धतीने करता येईल, अगदी कोविडच्या पेशंट्सना त्यांची औषधं पोहोचवण्यापासून त्यांचं अन्न पोहोचवण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे लोक मदत करतायत, ही प्रेरणा आपण कुठून तरी घ्यावी. आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग कसा नोंदवता येतोय तो जर आपण नोंदवला तर आपल्याला आनंदी राहण्याकरता फारसं आणि काही वेगळं करावं लागेल असं मला प्रामाणिकपणे वाटत. अगदी. आपण जे सल्ले दिले त्यात एक जाता जाता छोटासा एक छोटा सल्ला जोडू शकतो, तो म्हणजे असा की आपल्या आप्तस्वकीयांची यादी करायची आणि नियमित अंतरानं प्रत्येकाला फोन करायचा आणि मोजून नियमित वेळेतच त्यांच्याशी बोलायचं. नाहीतर मग आपण गप्पा मारत बसायचो आणि मग त्यात अधिक वेळ जायचा, हेही टाळता येऊ शकतं आणि अशा प्रकारे नियमित संवादही राहू शकतो. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.